सह्याद्री। या सह्याद्री डोंगर रांगेने भरपूर असं महाराष्ट्राला दिलेलं आहे, भरपूर असे गड किल्ले, भरपूर असा निसर्ग आणि भरपूर असे पावसाळ्यामधील वॉटरफॉल। हे वॉटरफॉल इतके सुंदर आहेत की याचं वर्णन शब्दात सुद्धा करता येऊ शकत नाही। तर आज आपण अशाच एका वॉटरफॉलला भेट देणार आहोत। अतिशय सुंदर असा वॉटरफॉल हा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्याजवळील असलेला हा वॉटरफॉल म्हणजे कुंभे वॉटरफॉल। नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण जात आहोत कुंभे वॉटरफॉलला। पुण्यापासून जवळपास 115 ते 120 किलोमीटरच्या अंतरावरती आहे रायगड जिल्ह्यामध्ये, अगदी माणगावच्या जवळ। तर म्हणजे लोकांना माहीत नाही आहे वॉटरफॉलबद्दल, कमी लोकांना माहिती आहे। आणि आज आहे जो गुरुवार असल्यामुळे गर्दी तर कमीच असणार आहे। तर असा हा सुंदर वॉटरफॉल बघायला आपण जाणार आहोत। तर पावसाळ्यातली आपली परत एक सहल, तर लवकर निघूया, कारण आपल्याला तामिनी घाट मार्गेत जायचं आहे। जाता जातामध्ये आपण खूप वेळ थांबणार पण आहोत, कारण तामिनी घाटात पण वॉटरफॉल भरपूर चालू आहेत, ते एक्सप्लोअर करू। आणि विथ फॅमिली असल्यामुळे आपण थांबतच जाणार आहोत। तर चला, आणि मध्ये रस्त्यामध्ये एक सरप्राईज आहे, त्या कुंभे वॉटरफॉलच्या अलीकडे एक सरप्राईज आहे। ते काय आहे मी तुम्हाला तेव्हा दाखवतो। तर जवळपास आता 8 वाजलेले आहेत, हां 8 वाजले जवळपास आता। तर आता आपण निघायला हरकत नाही, चला निघूया आपण। थांबलो आहे आता मध्ये, मुळशी डॅम आहे, हा व्ह्यू बघा। कारण आता आपण हा ड्रोनने शूट करणार आहोत, पहिल्यांदा ड्रोनने मुळशी डॅमचा व्ह्यू शूट करणार आहोत, त्याच्याकरता थांबलो आहे। आणि मग पुढे अजून तामिनी घाट बाकी आहे, तामिनी घाटला आपल्याला जबरदस्त वॉटरफॉल लागणार आहेत। आणि मग पुढे भरपूर जबरदस्त मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये। चला ड्रोन शॉट तुम्ही एन्जॉय करा। फायनली ड्रोन शूट झालेला आहे आपला, तर चला निघूया आता पुढे आपण। Thank you.
मी अजून एक ठिकाणी थांबलोय, वॉटरफॉल आहे तो थोडासा बघू मग परत कंटिन्यू करू. अजून लांब आहे पण बघितलं ना सिनरी कशी आहे, तामिनीचं जंगल प्लस वॉटरफॉल. तर हा ॲक्टिव्ह वॉटरफॉल आहे, तिकडे जातो आपण. चला बघू थोडंसं आपण. एक्झॅक्टली ना या वॉटरफॉलच्या बाजूला आहे ना असे एक पर्पल कलरचे फुलं आहेत, जबरदस्त वाटतात ना ते बघायला. बघा तुम्ही हे चला निघूया आता. झालंय वॉटरफॉल बघून. हा रस्ता आहे खालचा, हा बघा त्या रस्त्याने जायचं आहे आपल्याला खाली. भरपूर ड्रायव्हिंग झालेली आहे, खालून वरती आलो, जवळपास एक तास लागला असेल निजामपूरच्या फाट्यापासून. आणि जे सरप्राईज होतं ते आता आपल्या समोर आहे, तर ते बघा तुम्ही काय. आणि एकदम वॉटरफॉल जवळ आलेलं आहे आपल्या, पण ते सरप्राईज तुम्ही बघा आधी काय. सुलभ वाहतुकीसाठी स्थानिक लोकांनी बनवलेला एक सुंदर असा बोगदा. अंदाजे 200 मीटर लांब बोगदा खूप सुंदर दिसतो. आपण बोगद्याची दुसरी बाजू पाहू शकतात जी लहान छिद्रासारखी दिसते. आपल्याला कुंभे वॉटरफॉल बघण्यासाठी ह्याच बोगद्यातून जावे लागणार आहे, तर चला जाऊया या बोगद्यामध्ये. या बोगद्यातून जाणे ही माझ्यासाठी उत्कंठा वाढवणारा प्रवास होता, कारण बोगद्याच्या आत प्रकाश नसून तिथे सिमेंट प्लास्टरही वापरले नव्हते, त्यामुळे ते गुहेतून फिरण्यासारखे वाटते.
बोगद्यातून बाहेर पडत असताना बोगद्यामधून निघणारे पाणी जेव्हा अंगावर पडते तो अनुभव कधीही न विसरता येण्यासारखा आहे. फायनली टनल क्रॉस करून आलेलो आहे. जबरदस्त जबरदस्त मजा आलेली आहे. पूर्णपणे अंधार आणि टनल क्रॉस झाल्यानंतर हा इथं हा वॉटरफॉल. लुक ॲट दिस वॉटरफॉल. खालून आपल्याला काही वॉटरफॉल तर दिसत नाही आहे, तर आता आपण काय करू की ड्रोन फ्लाय करू, इकडून वॉटरफॉलचा व्ह्यू कसा आहे ते बघू. आणि ही जी गाडी उभी ना, त्याच्या मागून एक रस्ता जातो आहे, त्या रस्त्याने वरती जाता येतं, वरती त्या तिथं. तर तिकडे गेल्यानंतर आपण काय करू, वरचा व्ह्यू बघू. पण आधी हा आपण ड्रोनने फ्लाय करून बघू आणि व्ह्यू कसा दिसतो ते बघू. त्याला दुसरं कारण असं की वातावरण थोडंसं क्लाउडी होतं आहे, तर कदाचित पाऊस आला तर आपल्याला ड्रोन फ्लाय करता येणार नाही. तर हा वॉटरफॉल तुम्ही एन्जॉय करा आणि ड्रोन शूटसुद्धा एन्जॉय करा. चला तर असा हा वॉटरफॉल आपण डोळ्यांनी आपल्याला बघता येत नाही, म्हणजे बघता येत नाही म्हणजे तो खाली आहे आणि डीप आहे, तिथं जाणं रिस्की आहे. त्यामुळे आपण ड्रोनने बघितला. आता आपण आपली गाडी जिथं पार्क केली त्याचा पुढचा जो रस्ता तुम्हाला मी दाखवला ना, तिथून वरती जाऊया, वरून व्ह्यू कसा दिसतो ते बघूया. एक गोष्ट महत्त्वाची तुम्हाला सांगायची, ती म्हणजे एकच ड्रॉबॅक्स असा आहे इथं की इथं वर पब्लिक ट्रान्सपोर्ट कोणतीही अवेलेबल नाही. म्हणजे स्वतःची जो व्हेकल असेल, ओन व्हेकल असेल, कार असो बाईक असो वगैरे, देन यू कॅन कम हिअर. पण जर तुम्हाला जर ट्रान्सपोर्टच्या भरोश्यावरती राहायचं असेल तर इम्पॉसिबल. कारण बघितलं इथं आम्ही आलो तर कोणीच नाही इथं, ऑलरेडी वॉटरफॉल माहितीच नाही. पण कदाचित हा व्हिडिओ बघितल्यानंतर काल जाईन, समजा काही येण्याचा प्लॅन वगैरे असेल तर स्वतःचीच व्हेकल हवी, त्याकरताच त्याशिवाय तुम्ही इथे येऊच शकत नाही. आणि रस्ता थोडा खराब खराब म्हणजे भरपूर खराब आहे, जसं वरती चढतो ना आपण रस्ता खराब लागतो. डेफिनेटली ही प्लेस जे व्हिजिबलच नाही आहे लोकांच्या दृष्टीने, तर ठीक आहे. निवे आता आपण थोड्या वेळात वरती जाऊया. थोडा माझा आवाज आहे ना कमी येत असेल, कारण आहे ना हा बघा इतका जोरात फ्लो चालू आहे ना, हा खाली जातो आहे आणि आपण इकडून ड्रोन शूट केलेलं आहे. तर अमेझिंग यार, अमेझिंग. Thank you.
वाटतंय ह्या हा जो व्ह्यू आहे ना इथून वॉटरफॉल दिसणार आहे, पण व्ह्यू ओ माय गॉड अमेझिंग यार अमेझिंग, खरंच बघितला नव्हता असा व्ह्यू, जबरदस्त. आवाज येतोय, अरे हो तो वॉटरफॉल आपण तिकडेच गेलो होतो.